नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। कालच आयबीपीएस क्लर्क 11 नोटिफिकेशन जे आहे आयबीपीएसच्या वेबसाईटवर त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे। खूप भंपर वॅकन्सी ज्या आहेत त्या यावेळेस आलेल्या आहे। जवळपास ऑल इंडियामध्ये 5830 वॅकन्सी जवळपास 11 बँक ज्या नॅशनल बँक पार्टिसिपेट झालेल्या आहेत त्यांनी काढलेल्या आहेत, आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला जे आहे सर्वात जास्त वॅकन्सी आहे या वर्षी 2022-23 रिक्रुटमेंट मध्ये। म्हणजे 21 ची रिक्रुटमेंट होणार आहे परंतु अलॉटमेंट 22 मध्ये होणार आहे, म्हणून जवळपास 799 वॅकन्सी ज्या आहे त्या महाराष्ट्राच्या नावाट्याला। एनी ग्रॅज्युएट, कोणताही ग्रॅज्युएट त्यासाठी फॉर्म भरू शकतो। याच्या व्यतिरिक्त एक्स आर्मी साठी सुद्धा चांगल्या वॅकन्सी आहेत, नंतर पीडब्ल्यूडी साठी सुद्धा चांगल्या वॅकन्सी आहे, नंतर जे काही डिसॅबिलिटेड सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या वॅकन्सी आहे। म्हणजे एकंदरीत मागच्या वर्षी जे ऍडची जर कम्पॅरिझन केलं आपण, तर मागच्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा ऍड आली होती समजा, तर त्यामध्ये 2500 ते 3000 वॅकन्सी आल्या होत्या आणि खूप सारे विद्यार्थी त्या वॅकन्सी पाहून जे आहे ते निराश झाले होते। परंतु आयबीपीएसनं काय केलं होतं नंतर की ती जी ऍडव्हर्टाईज जी आहे ती पुन्हा रिवाइज केली होती आणि पुन्हा टाकली होती। जवळपास 6 ते 7 हजार वॅकन्सी त्यांनी टाकली होत्या, परंतु त्या वॅकन्सी सुद्धा पुन्हा ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस काय झाल्या होत्या, इन्क्रीज झाल्या होत्या। म्हणजे जवळपास 8 ते 10 हजार वॅकन्सी त्यांनी 1 एप्रिल 2021 ला काय केलंय, अलॉट केल्या होत्या सर्व विद्यार्थ्यांना। त्यामध्ये बँक ऑफ इंडियाचा खूप मोठा वाटा आहे। बँक ऑफ इंडियाने खूप जास्त रिक्रुटमेंट मागच्या वर्षी केली होती, यावर्षी युनियन बँकेने जास्त वॅकन्सी काढल्या आहेत। 321 वॅकन्सी जवळपास युनियन बँकेने काढलेल्या आहेत। त्यामुळे ह्या जे की वॅकन्सी आहे 5800 वॅकन्सी, या वॅकन्सी पाहून निराश न होता तुम्ही सर्वांनी फॉर्म भरायचे आहे। जे काही इलिजिबल कॅन्डिडेट आहे समजा फॉर्म भरण्यासाठी, बी ए, बी कॉम, बी एस सी, बीई, बी कॉम किंवा वायसीएम मधून ग्रॅज्युएट झालेला असेल किंवा इग्नो मधून ग्रॅज्युएट झालेला असेल, हे सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। आता आपण जर मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी जर तुलना केली तर वॅकन्सी मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूप जास्त आहे। आरआरबी पीओ क्लर्कच्या पण जास्त आहे, एसबीआयच्या पण आहे, नंतर पुढे आरबीआय असिस्टंटची ऍडव्हर्टाईज येणार आहे, नंतर आयबीपीएस पीओची ऍडव्हर्टाईज येणार आहे, नंतर आयबीपीएस एसओची ऍडव्हर्टाईज येणार आहे, नंतर एसबीआय पीओ पण येऊ शकते। त्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सी आणि नंबर ऑफ एक्झाम जे आहे यावर्षी खूप जास्त प्रमाणात आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे फॉर्म भरा, जे काही फॉर्म तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही इलिजिबल आहेत ते फॉर्म फिल करत चला। आजच्या लेक्चरमध्ये आपण आज जे की रिक्रुटमेंट आलेली ही आयबीपीएस क्लर्क 2021 ची 11वी ऍडव्हर्टाईज आहे ही आयबीपीएस क्लर्कची, यामध्ये आपण आज डिटेल्स बघणार आहोत की यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, नंतर एज लिमिट काय लागतं, नंतर मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता, यावर्षी किती जाऊ शकतो, नंतर आपला प्रिवियस एक्झाम पॅटर्न जो आहे तो कसा होता, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप आपण काय करू बघू, एक्सप्लेन करत जाऊ। बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल वॅकन्सी ज्या आहे ऑल इंडियाचा जर विचार केला समजा, तर 5830 वॅकन्सी या आहे। कालचं जे की नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशन मध्ये मी काउंट केलं तर जवळपास 5830 वॅकन्सी आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी थोड्या वॅकन्सी ज्या आहे नोटिफिकेशन मध्ये वाढलेल्या आहे, परंतु ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस या वॅकन्सी ज्या आहे अजून इन्क्रीज होतील। माझा अंदाज आहे मागच्या 8 ते 10 वर्षाच्या अनुभवानुसार मी सांगेल की जवळपास आता ह्या जवळपास 6000 वॅकन्सी आहे, परंतु ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस जेव्हा 1 एप्रिल 2022 ला जेव्हा अलॉटमेंट होईल तेव्हा जवळपास या 8 ते 10 हजार वॅकन्सी काय केल्या जाईल, अलॉट केल्या जाईल। त्यामुळे नाराज न होता सगळ्यांनी फॉर्म टाका आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वात जास्त वॅकन्सी, महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास 7999, ओके 799, म्हणजे जवळपास 800 वॅकन्सी महाराष्ट्राच्या वाट्याला आहे। जर आपण 5830 चे 799% काढले, 799 हे किती पर्सेंटेज आहे, तर असा जर आकडा काढला तर 14 ते 15%, म्हणजे दरवर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे मागच्या वर्षी 10 ते 12% वॅकन्सी जे आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला होत्या आयबीपीएस क्लर्क मध्ये। यावर्षी पर्सेंटेजच्या टर्म मध्ये जास्त आहे, परंतु नंबर ऑफ आकडा जो आहे तो थोडा कमी दिसतोय वॅकन्सीच्या तुलनेत। परंतु ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस महाराष्ट्राच्या वाट्याला जे आहे जवळपास 1000 ते 1200 वॅकन्सी येतील। त्यामुळे तुम्ही निराश न होता सगळ्यांनी फॉर्म टाकायचा आहे आणि प्रिपरेशनला लागून जायचं आहे, ठीक आहे। नंतर एक्स सर्व्हिसमॅनच्या वॅकन्सी जवळपास 32 आहे। जे लोक आर्मीमध्ये सर्व्हिस करून रिटायर झालेले आहेत त्यांच्यासाठी बँकेमध्ये दरवर्षी रिक्रुटमेंट होते, परंतु खूप साऱ्या लोकांना माहितीच होत नाही जे की एक्स आर्मी असतात त्यांना, त्यांच्यासाठी दर म्हणजे काही नॅशनलाइज बँक आहे किंवा ग्रामीण बँक आहे किंवा आरबीआय आहे किंवा एसबीआय आहे यामध्ये काय करतात,
जागा राखीव ठेवल्या जातात आणि त्यांच्या रिक्वेस्ट त्यांच्या जागेवर त्यांचेच एक सर्व्हिसमॅनच्या जवळपास महाराष्ट्राच्या वाटेला 32 वॅकन्सीज आलेल्या आहेत. नंतर याच्या व्यतिरिक्त जे काही डिसॅबिलिटी एक्स सर्व्हिसमॅन असतात, जे की समजा सर्व्हिस करताना जखमी झालेले आहे किंवा एखादा हात गेलेला आहे, पाय गेलेला आहे किंवा डोळा गेलेला आहे, ओके, त्यांचा एखादा पार्ट जो आहे तो निकामी झालेला आहे, त्यांच्या वॅकन्सी ज्या आहे जवळपास 15 वॅकन्सी आलेल्या आहे महाराष्ट्राच्या वाट्याला. आणि जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे, समजा पीडब्ल्यूडी पर्सन विथ डिसॅबिलिटी, ज्यांचं समजा एखादा डोळा डोळ्याला दिसत नाही किंवा दोन्ही डोळ्याने दिसत नाही किंवा एखाद्याचा हात गेलेला आहे, एखाद्याचा पाय गेलेला आहे किंवा त्याला अपंगत्व आलेलं आहे कशा ना कशामुळे, ओके, तर त्यांच्या वॅकन्सी ज्या आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला आहे 23 वॅकन्सी ज्या आहेत, ओके. तर ह्या झाल्या वॅकन्सी टोटल 5,830 ऑल इंडिया. महाराष्ट्राचा विचार केला तर 799, नंतर एक्स सर्व्हिसमॅनचा 32, नंतर डिसॅबिलिटीचा एक्स सर्व्हिसमॅन 15 आणि पीडब्ल्यूडी जे आहे यांच्या आहे 23 वॅकन्सी ज्या आहे खूप चांगल्या आहे. जर आपण एमपीएससी युपीएससी चं कम्पॅरिझन केलं तर तिकडे रिक्रुटमेंटच नाहीये मागच्या 2 वर्षापासून, इकडे तरी रिक्रुटमेंट चालूच आहे कंटिन्यू. बँकिंग सेक्टर असेल, एसएससी असेल, रेल्वे असेल, त्यामुळे इकडे ज्या संधी निघतात त्या संधीचा फायदा विद्यार्थी मित्रांनी घेतला पाहिजे, ओके. आता कॅटेगरी वाईज वॅकन्सी किती आहे त्याच्यावर आपण थोडी एक नजर टाकू विद्यार्थी मित्रांनो, आणि कोणत्या बँकेत किती वॅकन्सी आहे त्याच्यावर पण आपण एक नजर टाकू छोटी, ओके. बघा, बँक ऑफ बडोदा जी आहे, बँक ऑफ बडोदा यामध्ये सर्व ठिकाणी एनआर दिलेले आहे त्यांनी, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस आणि जनरल, ओके. तर एनआर म्हणजे काय, नॉन रिपोर्ट. या बँकेने अजून आयबीपीएस कडे रिपोर्ट सादर केलेला नाहीये, म्हणून मी सांगितलं तुम्हाला जे की 5,830 वॅकन्सी आहे, या वॅकन्सी ज्या आहे ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस वाढणार आहे. कारण बँक ऑफ बडोदा असेल, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, नंतर इंडियन बँक असेल, नंतर पंजाब नॅशनल बँक असेल, या 3 ते 4 बँकांनी अजून आयबीपीएस कडे रिपोर्ट दिलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्राच्या वाटेला सुद्धा जागा वाढतील आणि इंडियाच्या लेवलला सुद्धा जागा वाढतील. बघा, इथं बँक ऑफ इंडियाच्या वॅकन्सी ज्या आहे त्या आहे 206, 206 वॅकन्सी बँक ऑफ इंडियाच्या आहे एनए ग्रॅज्युएट. यावर्षी सुद्धा बँक ऑफ इंडियाने चांगल्या वॅकन्सी काढल्या. नंतर कॅनरा बँकेने जवळपास 46 वॅकन्सी काढल्या. नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी 177 वॅकन्सी काढल्या. नंतर इथे पंजाब अँड सिंध बँक जी आहे इने 16 वॅकन्सी. नंतर इको बँक जे आहे इने 33 वॅकन्सी. आणि सर्वात बंपर वॅकन्सी ज्या काढलेल्या आहे त्या युनियन बँक ऑफ इंडियाने 321, म्हणजे 321 वॅकन्सी. टोटल आकडा जर आपण काउंट केला तर महाराष्ट्राच्या वाटेत जवळपास 799 वॅकन्सी येतात. आणि ह्या झाल्या आउट ऑफ विच, त्याच्यामध्ये पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल, नंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल आणि जे की डिसॅबिलिटी एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी, ओके, इथे सुद्धा ह्या चांगला वॅकन्सी या वर्षी आलेल्या आहे. त्यामुळे एक्स सर्व्हिसमॅन असेल किंवा डिसॅबिलिटी एक्स सर्व्हिसमॅन असेल यांनी सुद्धा फॉर्म भरा आणि या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर इथे जवळपास 1, 2, 3 नंतर 4, 5, 6 बँकांनी वॅकन्सी काढलेल्या आहे, ज्या की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 बँका ज्या आहे यावर्षी पार्टिसिपेट झालेल्या आहे आयबीपीएस मध्ये आणि त्यामध्ये 6 बँकेने वॅकन्सी काढलेल्या आहे. एका बँकेने 0 रिपोर्ट दिला आहे, त्यांच्या बँकेमध्ये वॅकन्सीज नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. ती बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक. इंडियन ओव्हरसीज बँकेने 0 वॅकन्सी दिलेल्या आहे. आणि इतर ज्या काही बँक ऑफ बडोदा असतील, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, नंतर पंजाब नॅशनल बँक असेल, ओके, पंजाब नॅशनल बँक, नंतर पुढे इंडियन बँक, या 4 बँकांनी आयबीपीएसला अजून रिपोर्ट दिलेला नाही, त्यामुळे ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस वॅकन्सी वाढणार म्हणजे वाढणार. मी तुम्हाला लिहून देतो बॉन्डवर की वॅकन्सी ज्या आहे त्या इन्क्रीज होणार आहे, त्यामुळे नाराज होऊ नका विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरा, ठीक आहे. बघा, एलिजिबिलिटी जी आहे, जे की आयबीपीएस क्लर्कची ऍडव्हर्टाईज आपण नोटिफिकेशन जे आहे त्याचं डिटेल्स एक्सप्लेन आपण घेतोय, त्यासाठी एलिजिबिलिटी काय लागती सर, ओके. ज्या की बँकेच्या एक्झाम असतात, समजा आयबीपीएस असेल, आरबीआय असेल, एसबीआय असेल किंवा एसबीआय क्लर्क असेल किंवा आरआरबी क्लर्क असेल, आरआरबी पीओ असेल, यासाठी कोणताही ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो, एनी ग्रॅज्युएट, ओके. आणि एलिजिबिलिटी एज क्रायटेरिया काय सर, ओके, एलिजिबिलिटी एज क्रायटेरिया जो आहे ओपन कॅटेगरीसाठी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी मिनिमम वय वर्ष 20 कम्प्लीट पाहिजे,
1 जुलै 2021 पर्यंत, 1 जुलै 2021 पर्यंत वय वर्ष 20 कंप्लीट पाहिजे आणि मॅक्झिमम 28 नाही पाहिजे जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी, आणि ओबीसी साठी मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 31 वर्ष. नंतर एससी एसटी साठी विद्यार्थी मित्रांनो मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 33, ओके. आणि जे पर्सन विथ डिसॅबिलिटी कॅन्डिडेट जे आहे यांच्यासाठी मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 30 इयर्स ऍज ऑन 1/7/2021. 1 जुलै 2021 पर्यंत मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम जे आहे 28 जनरल कॅटेगरी, नंतर ओबीसी 31, नंतर एससी एसटी 33 आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे आहे ते आहे 38 इयर्स, ओके. याच्यामध्ये एक दिवस जरी मागे पुढे होत असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येत नाही, हे लक्षात ठेवा. नाहीतर एक दिवस मागे पुढे झाला तर काय काय होत नाही, फॉर्म भरून देऊ असं चालत नाही आयबीपीएस कडे. त्यामुळे फॉर्म भरत असताना पूर्ण एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करा, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि नंतरच फॉर्म भरा, ठीक आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं सर, एज्युकेशन क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट, कोणताही ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो विद्यार्थी मित्रांनो, कोणताही ग्रॅज्युएट, मग त्यामध्ये बीए असेल, बीकॉम असेल, बीएससी असेल, बी असेल, बीफार्म असेल, वायसीएम मधून ग्रॅज्युएट झालेला असेल, इग्नो मधून ग्रॅज्युएट झालेला असेल, कोणताही ग्रॅज्युएट, ओके. फक्त रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीचं त्याने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं पाहिजे आणि कोणत्याही डिसिप्लिन मधून केलेलं असेल तरी सुद्धा तो फॉर्म भरू शकतो. 35% सहित ग्रॅज्युएशन पास झालेलं असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकतो, किंवा 3 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन 5 ते 6 किंवा 7-8 वर्षात केलेलं असेल आणि त्याचं एज जर बसत असेल तरी सुद्धा तो फॉर्म भरू शकतो. ग्रॅज्युएशन जे आहे, ग्रॅज्युएशनचा रिझल्ट जो आहे तो 1/8/2021 पर्यंत लागलेला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 1 ऑगस्ट 2021 पर्यंत जे विद्यार्थी ग्रॅज्युएट होतील त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल. म्हणजे तुमचा रिझल्ट तुमच्या वेबसाईटवर शो झालेला असेल, सॉफ्ट कॉपी तुम्हाला मिळाली असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ती डेट तुम्ही काय करू शकता, तिथे टाकू शकता, ओके. जरी हार्ड कॉपी तुम्हाला मिळाली नसेल परंतु तुमच्या वेबसाईटवर रिझल्ट डिस्प्ले झाला असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. 1/8/2021 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन ज्यांचं कम्प्लीट असेल ते कॅन्डिडेट आयबीपीएस क्लर्कचा फॉर्म भरू शकतील. पहा सिलेक्शन प्रोसेस काय असेल सर, सिलेक्शन प्रोसेस काय असेल, आयबीपीएस क्लर्क नंतर आरबीआय असिस्टंट नंतर एसबीआय क्लर्क, ज्या काही समजा असिस्टंटच्या पोस्ट आहे त्यासाठी इंटरव्ह्यू नसतो विद्यार्थी मित्रांनो. इथे इंटरव्ह्यू नसतो, फक्त ऑफिसर लेवलला बँकिंग एक्झाम मध्ये इंटरव्ह्यू असतो, क्लेरिकल लेवलला इंटरव्ह्यू नसतो. मग यामध्ये तुम्हाला किती पेस मधून जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 3 पेस मधून तुम्हाला जायचं आहे. यामध्ये तुम्हाला प्री एक्झाम द्यायची आहे, नंतर मेन्स एक्झाम द्यायची आहे आणि एलपीटी द्यायची आहे. काय करायचंय, पहिला प्री एक्झाम क्वालिफाय करायची आहे, प्री एक्झाम क्वालिफाय झाले की मग मेन्स एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. तुमचं सिलेक्शन जे आहे ते मेन्स एक्झाम वर कन्सिडर केलं जाणार आहे, प्री एक्झामचे मार्क जे आहे ते मेन्स एक्झाम मध्ये काउंट होत नाही, तुमचं सिलेक्शन जे आहे ते मेन्स एक्झाम वरच होणार आहे. आणि मेन्स एक्झाम झाल्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये समजा मराठी त्याला बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि वाचता आली पाहिजे त्यालाच म्हणतात लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, ओके. तुम्ही रिजनल लेवलला जॉब करणार आहात महाराष्ट्रामध्ये त्यामुळे इथे एलपीटी जी आहे ती कंपल्सरी ठेवलेली आहे, ओके. मग इथे प्री जी आहे ती क्वालिफाईंग नेचर असेल आणि मेन्स वर तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि एलपीटी ही सुद्धा क्वालिफाईंग नेचर असेल, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, ओके. ही कशासाठी ठेवली लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, की या राज्यातून त्या राज्यात अप्लाय विद्यार्थ्यांनी करू नये, ज्या राज्याला तुम्ही बिलॉंग करता त्याच राज्यामध्ये अप्लाय करावं आणि त्याच राज्यामध्ये जॉब मिळवावे म्हणून एलपीटी काय केलेली आहे, कंपल्सरी केलेली आहे. जसं समजा नॉर्थ साईडचे विद्यार्थी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अप्लाय करतात त्यांचं प्रमाण थांबावं त्यासाठी काय केलेलं आहे, एलपीटी कंपल्सरी केलेली आहे. म्हणून या 3 पेस मधून तुम्हाला जायचं आहे, क्लेरिकलला इंटरव्यू नसतो, फक्त 2 पेस मधून जायचंय, प्री क्वालिफाईंग नेचर आणि फायनल सिलेक्शन जे आहे तुमचं कुठं होणार आहे, फक्त मेन्सच्या मार्कावर होणार आहे, मेन्सच्या मार्कावर, ठीक आहे. मग डेट टू ऍप्लिकेशन काय आहे सर, डेट टू ऍप्लिकेशन आजपासून ऍप्लिकेशन 12 जुलै पासून ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्रांनो. 12 जुलै ते 1 ऑगस्ट 2021 पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो. जे विद्यार्थी इलिजिबल आहे, जे ग्रॅज्युएट आहे, 1/8/2021 पर्यंत ग्रॅज्युएट होणार आहे,
त्या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे काही विद्यार्थी समजा जस्ट प्रिपरेशनला स्टार्ट केलेला आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरायचा आहे. फीसला बघायचं नाही, आपल्याला एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जे विद्यार्थी इलिजिबल आहे समजा ग्रॅज्युएट आहे त्यांनी फॉर्म भरणं मिस करू नका, कारण वर्षातून एकदाच परीक्षा तुम्हाला देता येते. त्यामुळे मी तुम्हाला तुटून सांगतो की फॉर्म तुम्ही भरा आणि परीक्षा द्या, ठीक आहे. इम्पॉर्टंट प्री डेट्स. ओके, आता इथे आपण इलिजिबिलिटी बघितलं, एज बघितलं, नंतर लास्ट डेट बघितलं, आजपासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे ते सुद्धा बघितलेलं आहे. परंतु सर प्री एक्झाम कधी होणार आहे त्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. प्री एक्झाम विद्यार्थी मित्रांनो 28-29 ऑगस्ट 2021 28-29 ऑगस्ट 2021 आणि 4 सप्टेंबर 2021 या रोजी प्री एक्झाम होणार आहे IBPS क्लर्कची. ओके, जर कोरोनाची तिसरी लाट नाही आली तर, कारण त्यांनी टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे. समजा जर समजा परिस्थिती चिघळली समजा किंवा परिस्थिती समजा पुन्हा लॉकडाऊन महाराष्ट्रामध्ये झालं तर परीक्षा ज्या आहे त्या पुढे जाऊ शकतात, ही पॉसिबिलिटी आपल्याला कन्सिडर करून चालावी लागेल, कारण त्यांनी नोटिफिकेशन मध्ये तसं सांगितलेलं आहे. ओके, नंतर मेन्स एक्झाम जी आहे ही होणार आहे 31 ऑक्टोबर 2021 नंतर त्यांचा रिझल्ट लागून जाईल आणि रिझल्ट लागल्यानंतर तुमची LPT होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि फायनल अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला कोणती बँक मिळाली 1 एप्रिल 2022 ला तुम्हाला समजेल तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला कोणतं मिळालं. बँक ऑफ इंडिया मिळाली कि बँक ऑफ बडोदा मिळाली कि पंजाब नॅशनल बँक मिळाली किंवा इंडियन बँक मिळाली कि कॅनरा बँक मिळाली कि इंडियन ओव्हरसीज बँक मिळाली. ही सर्व अलॉटमेंट जे आहे IBPS क्लर्क असेल, IBPS PO असेल, IBPS SO असेल, हे 1 एप्रिल 2022 ला तुम्हाला काय रिझल्ट मिळेल. ओके, तुम्हाला 1 एप्रिलला एप्रिल फुल कधीच IBPS करत नाही, 1 एप्रिलला सर्वांना गुड न्यूज देतोय IBPS. ओके, त्यामुळे तुम्हाला तयारी करावी लागेल जर तुम्हाला गुड न्यूज बघायची असेल 1 एप्रिल 2022 ची. बर, आता प्री एक्झाम पॅटर्न कसा आहे IBPS क्लर्कचा, जवळपास SBI क्लर्कचा आणि IBPS क्लर्कचा पॅटर्न जो आहे तो सेम आहे, प्रीचा सुद्धा आणि मेनचा सुद्धा. ओके, मग प्री एक्झाम जवळपास जेवढे काही असेल समजा IBPS PO असेल, SBI PO असेल, नंतर RBI असिस्टंट असेल, नंतर IBPS क्लर्क असतील, ओके, जेवढे काही प्री एक्झाम आहे त्यांचा पॅटर्न ऑलमोस्ट सेम असतो. मेन्स मध्ये थोडेफार चेंजेस झालेले असते विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये इंग्लिश लँग्वेज जो आहे नंबर ऑफ क्वेश्चन आहे 30 आणि मार्क्स जे आहे ते आहे 30. बघा इथे आहे मार्क्स आणि टाइम दिला आहे तुम्हाला 20 मिनिट्स. नंतर मॅथ्स जे आहे याला न्युमेरिकल ऍबिलिटी असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो. इथे नंबर ऑफ क्वेश्चन आहे 35, मार्क्स 35 आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट. नंतर रिझनिंग ऍबिलिटी हा जो सब्जेक्ट आहे बुद्धिमत्ता चाचणी, यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क्स 35 आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट्स. खूप इम्पॉर्टंट आहे प्री पॅटर्न. नंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 असेल, मार्क्स 100 असेल आणि टाइम आहे 60 मिनिट. आता इथे मला एक इंडिकेट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे SBI ला जे आहे ते ओव्हरऑल कट ऑफ असतो, काय असतो ओव्हरऑल कट ऑफ असतो, आणि IBPS ला जो आहे तो सेक्शनल कट ऑफ असतो, काय असतो सेक्शनल कट ऑफ असतो विद्यार्थी मित्रांनो, सेक्शनल कट ऑफ, हे लक्षात ठेवा, सेक्शनल कट ऑफ, सेक्शनल कट ऑफ तुम्हाला क्लिअर करावं लागतो. ओके, म्हणजे SBI मध्ये कसं आहे तुम्हाला ओव्हरऑल जर चांगले मार्क्स मिळाले आणि एखाद्या सब्जेक्ट मध्ये कमी मार्क्स मिळाले तरी सुद्धा तुम्ही प्री क्वालिफाय कराल किंवा मेन्स क्वालिफाय कराल. परंतु IBPS च्या एक्झाम मध्ये तसं नसतं, IBPS च्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला पास व्हावंच लागतं आणि ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा तुम्हाला क्लिअर करावा लागतो, तेव्हा तुम्ही परीक्षा पास होता किंवा तुमचं फायनल सिलेक्शन होतं. हा झाला प्री एक्झामचा पॅटर्न. मग मेन्स एक्झाम पॅटर्न कसा आहे सर, मेन्स एक्झाम पॅटर्न बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 3 सब्जेक्ट जे आहे रिझनिंग ऍबिलिटी किंवा मॅथ्स किंवा इंग्लिश हे पुन्हा तुम्हाला मेन्स मध्ये बघायला मिळतात. यामध्ये रिझनिंग ऍबिलिटी आणि कम्प्युटर याचं वेटेज जे आहे ते 50 क्वेश्चन 60 मार्क आणि टाइम दिलेला आहे 45 मिनिट. हे कम्प्युटर जे आहे फक्त नावाला टाकलेलं असतं, याच्याऐवजी तुम्हाला रिझनिंगचेच क्वेश्चन जे आहे, मागच्या 2 ते 4 वर्षाचा पॅटर्न मी बघितला तर रिझनिंगचेच क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात.
ते फक्त नावाला कम्प्युटर सब्जेक्ट टाकतात. नंतर क्वांटिटी ऑप्टिट्यूड जो हा सब्जेक्ट आहे मेन्स मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 50, मार्क्स 50 आणि टाइम आहे 45 मिनिट. नंतर इंग्लिश लँग्वेज हा जो सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर ऑफ क्वेश्चन 40, मार्क्स 40 आणि टाइम दिलेला आहे 35 मिनिट्स. नंतर जनरल अवेअरनेस किंवा करंट अफेअर्स किंवा फायनान्शियल अवेअरनेस हा सब्जेक्ट जो आहे यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 50, मार्क्स 50 आणि टाइम दिलेला आहे 35 मिनिट्स. टोटल 190 क्वेश्चन असणार आहे आणि मार्क्स असणार आहे 200 आणि टाइम दिलेला आहे तुम्हाला 160 मिनिट, म्हणजे 2 hours 40 मिनिट तुम्हाला टाइम दिलेला आहे. एवढ्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पेपर सॉल्व करायचा आहे. पेपर ऑब्जेक्टिव्ह असतील आणि इंग्लिश वगळता जे काही सब्जेक्टची लँग्वेज असेल, समजा ती दोन्ही पण असेल, हिंदी आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला पेपर अवेलेबल असेल. ज्याला हिंदीत सॉल्व करायचं ते हिंदी मध्ये सॉल्व करू शकतं, इंग्लिश मध्ये सॉल्व करायचा त्याला इंग्लिश मध्ये तो सॉल्व करू शकतो. प्री सुद्धा आणि मेन सुद्धा परीक्षेचे माध्यम दोन्ही पण आहे, इंग्लिश आणि हिंदी. ठीक आहे, मग एक्झाम फीस काय आहे सर? एक्झाम फीस आयबीपीएस क्लर्कची एक्झाम फीस विद्यार्थी मित्रांनो, जे की एस सी एस टी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी फक्त 175 रुपये आहे. आयबीपीएस क्लर्क साठी फक्त 175. आणि जे काय अदर कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, समजा ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल किंवा जनरल कॅटेगरी असेल, यांच्यासाठी 850 रुपये. मग खूप सारे विद्यार्थी म्हणतील की सर फी जास्त होते, याच्यासाठी काहीतरी करता येईल का? नाही विद्यार्थी मित्रांनो, जे ज्यांनी फीस ठरवून दिलेली आहे तीच फीस आपल्याला पे करावी लागेल. ही तुमच्यासाठीच नाहीये, पूर्ण ऑल इंडियासाठी जी आहे ती फीस आहे. त्यामुळे इथे तुम्ही फीस बघून फॉर्म भरणार न भरण्याची चुकी करू नका. फॉर्म भरा आणि परीक्षा द्या. 850 रुपयात जर तुम्हाला क्लेरिकलचा 34-35 हजाराचा जॉब मिळत असेल तर 835 रुपये तुम्ही बघणं गरजेचं नाहीये. 850 रुपये जे आहे ते आपण एखाद्या पार्टीमध्ये किंवा आपलं रिलायन्स जिओचं दर 4 महिन्याला आपण रिचार्ज करतो 450 किंवा 500 रुपयाचं, तर तेव्हा आपल्याला फीस दिसत, तेव्हा ते पैसे दिसत नाही. परंतु जेव्हा एक्झामची फीस येते तेव्हा आपल्याला फीसचा खूप जास्त विचार होतो की फीस फीस फीस. 850 रुपयात जर तुम्हाला 34-35 हजाराचा जॉब भेटत असेल तर 850 रुपये काही मॅटर करत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, फॉर्म भरा. ठीक आहे, नंतर कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन फॉर फॉर्म फिलअप प्रोसेस. बघ विद्यार्थी मित्रांनो, आता हे सगळं झालं, इलिजिबिलिटी काय असेल, क्वालिफिकेशन, एज लिमिट, नंतर फीस, नंतर या सगळ्या गोष्टी मी डिस्कस केल्या आहे. परंतु फॉर्म भरताना खूप सारे विद्यार्थी काय करतात, फोन करतात की इथे काय टाकू तिथे काय टाकू. त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे किंवा आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन कधी पास केलेलं आहे, त्याच्यावर नाव काय टाकलेलं आहे, पर्सेंटेज किती आलेलं आहे, फर्स्ट क्लास आहे की सेकंड क्लास आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ऍग्रिगेट पर्सेंटेज तुम्हाला काढता आलं पाहिजे, तुम्ही ग्रॅज्युएट आहात असं कन्सिडर करू. नंतर डेट ऑफ बर्थ सर्वांना माहितीच असते. नंतर ईमेल आयडी नसेल तर ईमेल आयडी तुमचा क्रिएट करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण फॉर्म भरण्यासाठी लागतो. नंतर मोबाईल नंबर जो आहे, तुम्ही मोबाईल नंबर जो टाकणार आहात तो परमनंट मोबाईल नंबर टाका, तिथे टेम्पररी मोबाईल नंबर टाकू नका. कारण जी प्रोसेस ही तुम्ही जो नंबर टाकणार किंवा मेल आयडी टाकणार आहे त्याच्यावर तुम्हाला मेल येईल किंवा तुमचं सिलेक्शन झाल्याचा मेसेज, तुमचा रिझल्ट वगैरे जे आहे ते सर्व कम्युनिकेशन जे आहे, जो मोबाईल टाकणार आहे किंवा जो मेल आयडी तुम्ही तिथे टाकणार आहे त्याच्यावर तुमचं होणार आहे. कारण आता पत्रव्यवहार जो आहे तो फार कमी झालेला आहे, त्यामुळे मेल आयडी आणि मोबाईल नंबर न चुकता टाका, जो तुम्ही चेंज करणार नाही तोच. ओके, नंतर आयडी प्रूफ जो आहे तुम्हाला जो टाकायचा, आधार कार्ड टाका किंवा पॅन कार्ड टाका किंवा लायसन टाका, मोटर लायसन किंवा इलेक्शन कार्ड टाका किंवा बँक पासबुक टाका, जे तुम्ही टाकणार आहात ते टाका. परंतु जे तुम्ही इथे इंडिकेट करताय तर तेच तुम्हाला तिथे परीक्षेला घेऊन जायचं आहे. एक त्याची ओरिजिनल कॉपी आणि एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. नंतर फोटो जो आहे, आणि जे काही समजा मॅरिड वुमेन्स आहे यांनी काय करायचं आहे, जे काही समजा तुमचं माहेरचं नावानं तुमचं एज्युकेशन झालेलं आहे त्याच नावाने फॉर्म भरा, काही फरक पडत नाहीतर खूप सारे लोक फॉर्म भरताना म्हणतात की आधार कार्ड चेंज झालेलं आहे, नवऱ्याचं नाव आधार कार्डवर आलेलं आहे, पप्पाचं नाव नाहीये, मग फॉर्म कसा भरू? तुमच्या माहेरच्या नावानाच फॉर्म भरा, त्याचे काही प्रॉब्लेम येत नाही. आधार कार्ड जरी तुमच्या नवऱ्याचं नाव आलं तरी सुद्धा तुमच्या माहेरच्या नावाने फॉर्म भरा, आपलं हसबंडच्या नावाने फॉर्म भरू नका. ओके, मग काय काय अपलोड करावं लागतं फॉर्म भरण्यासाठी? सर बघा,
फोटोग्राफ जो आहे तुमचा रिसेंटचा फोटो काढा, एकदम चांगला फोटो, कडक फोटो काढा आणि तो फोटो जो आहे तो काय करा, स्कॅन करा. स्कॅन करून त्याची साईज जी आहे ती काय करा, 20 ते 50 KB दरम्यान ठेवा आणि तो फोटो अपलोड करा. आणि त्याच्याच कॉपी जी आहे ते तुमच्याजवळ काढून ठेवा, कारण परीक्षेला तुम्हाला हार्ड कॉपी सुद्धा लागणार आहे. नंतर सिग्नेचर जे आहे, सिग्नेचरची सुद्धा काय करायचं आहे, एका कोऱ्या कागदावर तुम्हाला सिग्नेचर करायची आहे, त्याला स्कॅन करायचं आहे आणि जेपीजी फॉर्मॅट तुम्हाला काय करायचं आहे, त्याला कन्वर्ट करायचं आहे आणि फॉर्म फिल करत असताना त्याला अपलोड करायचं आहे. मग त्याची साईज किती ठेवायची सर, त्याची साईज जी आहे 10 ते 20 KB दरम्यान ठेवायची आहे. नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन, तुमचा अंगठा जो आहे डावा अंगठा, त्याचा इंक नेप तुम्हाला काय करायचं आहे, घ्यायची आहे आणि एका कोऱ्या कागदावर थंब मारायचा आहे. थंब मारून त्याला काय करायचं आहे, फोटो स्कॅन करायचा आहे. स्कॅन करून त्याची साईज जी आहे ती 20 ते 50 KB दरम्यान ठेवायची आहे, जेपीजी फॉर्मॅट मध्ये तो सुद्धा अपलोड करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे आयबीपीएसच्या फॉर्मॅट मध्ये किंवा नोटिफिकेशन मध्ये इंडिकेट केलेलं आहे, त्यांनी ते हँड रिटन डिक्लेरेशन तुमच्या स्वतःच्या हँड रायटिंग मध्ये लिहायचं आहे आणि त्याची सुद्धा फोटो कॉपी तुम्हाला स्कॅन करायची आहे आणि 50 KB ते 100 KB दरम्यान तुम्हाला त्याला जेपीजी फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. एवढे कागदपत्र जे आहे तुम्हाला अपलोड करायचे आहे फॉर्म भरत असताना. ठीक आहे, काही अडचण आली तर मला कॉल करा. माझा नंबर जो आहे तो नंबर 8275013390 या नंबरवर मला कॉल करायचा आहे फॉर्म फिल करत असताना, काही सुद्धा अडचण आली तरी सुद्धा. बघ, प्री एक्झामचा मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता सर? ओके, मागच्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो आयबीपीएस क्लर्कचा तो होता आउट ऑफ 169.75, म्हणजे जवळपास 70 marks लागत होते प्री मध्ये पास होण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी सुद्धा आपण तेवढा त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्लस मायनस कन्सिडर करून चालायचं आहे, प्लस 2 किंवा मायनस 2. ओके, प्लस 2 किंवा मायनस 2 म्हणजे कमीत कमी 72, जास्तीत जास्त 72 आणि कमीत कमी 68 पर्यंत, परंतु कट ऑफ याच्या खाली येणार नाही. या वर्षी सुद्धा हा प्रीचा कट ऑफ आहे 2020 चा. नंतर मेन्सचा कट ऑफ काय होता सर, आयबीपीएस क्लर्क मेन्स कॅटेगरी वाईज कट ऑफ. आता हे जे मार्क्स आहे 100 पैकी कन्वर्ट केलेला आहे, परंतु पेपर जो आहे तो 200 मार्काचा असतो विद्यार्थी मित्रांनो तुमचा, त्यामुळे याला 38 × 2 केलं तर 76 होतात, म्हणजे 76 विद्यार्थ्यांना 76 ज्याला मार्क्स मिळाले होते त्याचं फायनल सिलेक्शन झालं होतं आयबीपीएस क्लर्क मध्ये. मग जनरल कॅटेगरी जो आहे, जनरल कॅटेगरीला आउट ऑफ 100 पैकी 38 mark लागत होते पास होण्यासाठी. नंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी जी आहे याला 22.88 marks लागत होते. नंतर ओबीसी कॅटेगरी जो आहे याला 33.88 marks लागत होते. नंतर एसटी कॅटेगरी जे आहे याला 32.88, नंतर एसटी जो आहे याला 22.88 marks लागत होते फायनल सिलेक्शन होण्यासाठी. हे झाले मागच्या वर्षीचे कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो. या वर्षी याच्यापेक्षा सुद्धा इन्क्रीज होऊ शकतात किंवा कमी पण येऊ शकतात, शक्यता आहे. ठीक आहे, आता प्री आणि मेन्स एक्झाम सेंटर कुठे कुठे आहे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 12 सेंटर आहे. यामध्ये मी जे की समजा कलर केलेले आहे जो की आकाशी कलर आहे, त्या आकाशी कलर मध्ये ते सेंटर जे आहे ते मेन्सचे आहे आणि प्रीचे सुद्धा आहे. मग प्रीचे सेंटर हे जेवढे की दिलेले आहे मी सांगितलं तुम्हाला, अमरावती, चंद्रपूर, नंतर जळगाव, नंतर कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नंतर नागपूर, पुणे, नांदेड, नाशिक, रत्नागिरी, सोलापूर, हे महाराष्ट्रामध्ये प्रीचे सेंटर आहे. आणि मेनचे सेंटर कोणकोणते आहे महाराष्ट्रामध्ये, यामध्ये मेनचे सेंटर दिलेले तुम्हाला मित्रांनो, हे मेनचे सेंटर आहे, एवढे मेनचे सेंटर आहे मी तुम्हाला इथे सांगतोय. औरंगाबाद, नंतर मुंबई, नंतर ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे, हे झाले मेनचे सेंटर. ओके, चूज करत असताना प्रीचं सेंटर जे आहे तुम्हाला नाशिक चूज करायचं आहे आणि मेनचं सेंटर तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियंट नुसार तुम्हाला चूज करायचं आहे, एकतर मुंबई, पुणे, औरंगाबाद या तिघांपैकी तुम्हाला सेंटर चूज करायचं आहे. हे झालं मेन्स आणि प्रीचे सेंटर. ओके, नंतर सर्वात महत्वाचा प्रश्न सर, सॅलरी किती आहे आयबीपीएस क्लर्कची? मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं, परंतु खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आला असेल
की जर सरांनी सगळं सांगितलेलं तर सॅलरी सुद्धा सांगून द्यावी. ओके, तर आयबीपीएस क्लर्कची सॅलरी जी आहे साधारणतः मिनिमम ओके तर 32,000 पर मंथ अप्रॉक्सिमेटली मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कमीत कमी 32,000 रुपये सॅलरी पर मंथ आयबीपीएस क्लर्कला जाते. ओके, मग यामध्ये समजा काही त्यांचे अलाउन्सेस असेल ते सुद्धा याच्यात ऍड केले तर सॅलरी जी आहे ती वाढू शकते. एवढी चांगली सॅलरी जी आहे बँकिंग सेक्टरच. ओके, मग क्लर्क झाला तर 2-3 वर्ष 3-4 वर्षानंतर तुम्ही पीओ होता, मग पीओ झाल्यानंतर तुम्ही पुन्हा मॅनेजर होता, मॅनेजर झाल्यानंतर पुन्हा स्केल 1 स्केल 2 नंतर स्केल 3 स्केल 4 अशा पोस्ट ज्या आहेत तुम्ही प्रमोशन घेत जाऊ शकता. म्हणजे बँकिंगची प्रमोशन पॉलिसी खूप चांगली आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आणि सिलेक्शन मिळवा. थँक्यू.